नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, हवामान विभागाने आणखीन 2 ते 3 दिवस पावसाचा इशारा दिला आहे। संकट अजून टळलेले नाही, त्यामुळे घाई गडबडीत काही निर्णय घेणे योग्य होणार नाही। सध्या पंचनामे सुरू आहेत, नुकसानीचा आढावा घेतला जातो। शेतकऱ्याच्या मदतीबाबत 2 ते 3 दिवसात निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात ही मदत भेटणार आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा, कारण तुमच्या जिल्ह्याची बातमी घेऊन आलेलो आहे आपल्या शेतकरी कृषी दर्शन या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून। जर तुम्हाला हे चॅनल फायदेशीर वाटले तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण या व्हिडिओ चालू करूया। तर सर्वात अगोदर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की 3 दिवसात मदतीबाबत निर्णय असे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे। तर बघा मित्रांनो, कोणत्या जिल्ह्याला किती फायदा मिळणार आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील परिस्थितीची पाहणी केली। त्यानंतर सोलापुरात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला। मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे आदी यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की हा परतीचा पाऊस आहे, किती आणि कसा पडेल हे कोणीच सांगू शकणार नाही। प्रशासनाकडून इथल्या परिस्थितीची माहिती मी घेतली, सातत्याने त्यांच्याशी माझा संपर्क होता। आज इथे आलो, उद्या आणखी फिरणार आहे। हे संकट डोंगरा एवढे आहे, हे परिस्थिती शेतकऱ्यांना धीर देणं, दिलासा देणं हे माझं काम आहे। यापुढेही संकट टळलेले नाही। हवामान विभागाने आणखीन 2 ते 3 दिवस पावसाचा इशारा दिला आहे। त्या परिस्थितीत काय उपाययोजना करायची याच्या सूचना दिल्या आहेत। प्राणहानी जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे। सध्या सगळीकडे पंचनामे सुरू आहेत, माहिती घेतो आहोत। मध्यंतरी निसर्ग चक्रीवादळाने कोकणात अतिवृष्टी झाली, पूर्व विदर्भात ही अशी परिस्थिती ओढवली। आता सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यावर हे संकट आले आहे। पण घाई गडबडीने काही निर्णय घेऊन मदत देण्यापेक्षा शेतकऱ्याचे दुःख जाणून घेऊन त्याला मदत करायची आहे असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे। तर बघा, महत्त्वाचे म्हणजे बघा, पंतप्रधानांनी मदतीचे आश्वासनही दिले। राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारीच मला स्वतःहून फोन करून विचारणा केली आहे। चिंता करू नका, आपल्याला अत्यावश्यक ती मदत देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हटले। तर महत्त्वाचे म्हणजे बघा, राजकारण कोणी करू नये। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची मदत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला होता। याकडे लक्ष वेधता कोणीही राजकारण करू नये। राज्याला मदत तिची गरज असेल तर सर्वांना मिळून केंद्राला मदत मागितली पाहिजे, पण विरोधकाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी आलेलो नाही। मला फक्त शेतकऱ्यांना धीर द्यायचा आहे असे उत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।